मदर ऑफ ऑल पेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रायजेमिनल न्यूराग्लिया या आजारात इतक्या तीव्र वेदना होतात की या आजारास आत्महत्येस प्रवृत्त करणारा आजार म्हणूनही ओळखलं जातं. पण यावर रेडिओ सर्जरीद्वारे वेदनारहित उपाय शक्य झालेत. या आजाराचा सामना करणाऱ्या 83 वर्षीय रुग्णावर मुंबईत अवघ्या 23.7 मिनिटांमध्ये रेडिओ शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी वेळेत अशा प्रकारची रेडिओ शस्त्रक्रिया पार पडली. पुण्याचे रहिवासी असणारे हे आहेत इब्राहिम खान. केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य तरी शांततादायी आरोग्यदायी जाईल असं वाटत असतानाच 15 वर्षापूर्वी त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर वेदना सुरू झाल्या. बरेच डॉक्टर झाले, बरेच इलाज झाले, पण वेदना काही गेल्या कमी होत नव्हत्या. गेल्या 3 वर्षापासून तर त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मरणप्राय वेदना सुरू झाल्या. चेहऱ्याला स्पर्श झाला, मान हलवली किंवा चेहऱ्यावर हातसे आणलं तरी ट्रायजेमिनल न्यूराग्लिया नावाच्या आजाराच्या वेदना सुरू होतात. इब्राहिम खान यांचंही तसंच झालं. ते तर डोक्यावर टोपीही घालत नव्हते, पण त्यांचं वय लक्षात घेता सर्जरी करणंही अवघड होतं. त्यामुळे HGC अपेक्स कॅन्सर सेंटरचे डॉक्टर शंकर वंगीपुरम यांनी त्यांच्यावर शस्त्राचा वापर न करता रेडिओ सर्जरी करण्याचा निर्णय घेत ती यशस्वी केली. यामुळे इब्राहिम खान आता सामान्य आयुष्य जगू लागले. ये कंडिशन जो है बहुत टच से ट्रिगर होता है. पेशेंट टच किया तो पेन आ जाता है, पेशेंट स्माइल किया पेन हो जाता है, टंच किया ऐसा किया पेन ट्रिगर होता है, टिल्ट किया ट्रिगर होता है, ऑल दिस आर द ट्रिगरिंग फैक्टर. पेशेंट एब्सोल्युटली फाइन है. ट्रीटमेंट होने के 3 दिन में उसका पूरा दवाई हमने बंद कर दिया. हमसे डॉक्टर साहबानी एक प्रमोशन स्तर के उतरले आणि इतकी मेहनत घेतली त्यांनी आमच्यासाठी. 18 तास त्यांनी सतत माझ्या मेंदूवर विचार सारखा शिरासारखे फिरत होते आणि शेवटी बरोबर फाळ धरला त्यांनी. आणि जिथे फाळ भरला 5:30 वाजता ते बाहेर आले आणि माझ्या दुखण्यावर जेव्हा मारलं त्यांनी, इथेच दुखतं का? मी म्हणलं हो, यांना फाळ मिळाला. डोक्याला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी दबली गेल्यामुळे किंवा धमन्या आक्रसल्या गेल्यामुळे ट्रायजेमिनल न्यूराग्लिया आजार होऊ शकतो. महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. भारतात दर 1 लाख महिलांमागे 5.7 महिलांना तर 1 लाख पुरुषांमागे 2.5 पुरुषांमध्ये या आजाराचं प्रमाण आहे. म्हणजे सरासरी 1 लाख लोकसंख्येमागे 4 जणांना हा आजार असून महाराष्ट्रात सुमारे 3,000 जण या आजाराने त्रस्त आहेत. या आजारावर रेडिओ सर्जरी केल्यास रुग्ण बरा होण्याचं प्रमाण 90% इतकं आहे. यासाठी येणारा खर्च आहे सुमारे 3 लाख रुपये. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सरासरी 25 ते 90 मिनिटांपर्यंत वेळ लागतो. पण HCG अपेक्स कॅन्सर सेंटरचे डॉक्टर शंकर वंगीपुरम यांनी मात्र अवघ्या 23.7 मिनिटात ही रेडिओ सर्जरी केली, जी आतापर्यंतची सर्वात कमी वेळ असल्याचा दावा करण्यात येतोय. युजली ये ट्रीटमेंट जब हम ट्रीटमेंट रेग्युलर ढंग से करते हैं तो इट विल टेक एनीवेयर बिटवीन 45 to 90 मिनट्स. जो हमने टेक्नोलॉजी इस्तेमाल किया, ट्रिपल एफ टेक्नोलॉजी, रोबोटिक्स, सब कुछ, उसमें 23.7 मिनट्स में पूरा ट्रीटमेंट खत्म हो गया था. एक बार ट्रीटमेंट पूरा कंप्लीट होने के बाद हमने वापस लिटरेचर में जाके ढूंढ लिया कितना टाइम में ट्रीटमेंट हुआ. वी रियलाइज वी हैव ब्रोकन सम वर्ल्ड रिकॉर्ड. ट्रायजेमिनल न्यूराग्लिया आजारावर उपचार करण्यासाठी अनेक प्रकारच्या न्यूरोसर्जिकल उपचार पद्धतीही उपलब्ध आहेत. परंतु रेडिओ सर्जरीमध्ये शरीरावर साधा व्रणही पडत नाही, तसंच रुग्णाला भूल देण्याचीही गरज पडत नाही. कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.